विजेत मित्रांनो, सप्रिय नमस्कार. ज्ञानवादाने ट्विटर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान या घटकावरील अति महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. लक्षात घ्या, सामान्य ज्ञान सिरीजमधील हा विद्यार्थ्यांनो 58 व्हिडिओ आहे. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघायचा आहे. ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, बसपा नदी ही डॅडॅशची उपनदी आहे. तर लक्षात घ्या, हा प्रश्न तलाठी 2019 विचारण्यात आला आहे. आपल्यासमोर चार ऑप्शन आहेत, योग्य आन्सर सिलेक्ट करा. तर जी बसपा नदी आहे ती ऑप्शन क्रमांक ब, सतलज नदीची उपनदी आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, महाराष्ट्रातील रेहुकुरी ब्लॅकबल अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. चार ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करा. तर महाराष्ट्रातील रेहुकुरी ब्लॅकबल अभयारण्य ही ऑप्शन क्रमांक ब अहमदनगर जिल्ह्यातील आहे. आणि लक्षात घ्या, क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, सुप्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात स्थित आहे. तर सुप्रसिद्ध रॉक गार्डन हे ऑप्शन क्रमांक सी, चंदीगड शहरात स्थित आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, सरदार सरोवर धरण प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे. तर सरदार सरोवर धरण प्रकल्प हा ऑप्शन क्रमांक ए, नर्मदा नदीवर बांधलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, भारतीय वनस्थिती अहवाल 2017 भारतात क्षेत्रफळानुसार कोणत्या राज्यातील वनक्षेत्र सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक ड, मध्य प्रदेश हे योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करा. तर ऑप्शन क्रमांक ड, चंबळ ही जी नदी आहे ती महाराष्ट्रातून वाहत नाही. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था म्हणजेच ICAR मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे. तर ऑप्शन क्रमांक ब, कटक हे योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, राजस्थानमध्ये कोणत्या शहरात राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक ए, जोधपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ ही डॅडॅश म्हणून ओळखली जाते. तर पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ ही जागतिक तापमान वाढ म्हणून ओळखली जाते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो. तर बिहू हा सण आसाम या राज्यात साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण की आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 50+ लाईक. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, भारतातील डॅडॅश हा पहिला जिल्हा बनलेला आहे जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र 100% सौर ऊर्जेवर चालते. तर ऑप्शन क्रमांक ए, सुरत ही योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, बेंगळूरचे दुसरे नाव काय, म्हणजे जे बेंगळोर आहे त्याचे दुसरे नाव काय आहे. तर ऑप्शन क्रमांक ए, उद्यान शहर हे योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, कोवलम समुद्र किनारा डॅडॅश येथे स्थित आहे. चार ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करा. तर कोवलम समुद्र किनारा हा ऑप्शन क्रमांक ड, केरळ या ठिकाणी स्थित आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक ब, सांगली हे योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, बांधवगड राष्ट्रीय उद्यान डॅडॅश येथे स्थित आहे. तर बांधवगड राष्ट्रीय उद्यान हे ऑप्शन क्रमांक सी,
मध्य प्रदेश या ठिकाणी स्थित आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, टिहरी धरण कोणत्या राज्यात आहे? तर तेहरी हे जे धरण आहे ते ऑप्शन क्रमांक ए उत्तराखंड राज्यात आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17 बघूयात, भारतात जैव भौगोलिक क्षेत्रांची संख्या किती? तर भारतात जैव भौगोलिक क्षेत्रांची संख्या आहे ऑप्शन क्रमांक ए 10. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, कर्नाटकचा राज्यप्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक ए हत्ती हे योग्य आंसर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, केरळमधील इरविकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक ए निलगिरी ताहर हे योग्य आंसर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, मराठवाड्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर आपले ऑप्शन आहेत उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद की नांदेड. योग्य आंसर विद्यार्थ्यांनो गेस करायचं आहे. तर लक्षात घ्या, मराठवाड्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक सी औरंगाबाद. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण आपण आजच्या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न बघितलेले आहेत. तुमच्यासाठी होमवर्क म्हणून नवीन प्रश्न आहे, डायडॅश हे भारतातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. तर आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. योग्य आन्सर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे. आणि लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 50+ लाईक. तर लगेचच विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक द्या, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच दैनंदिन चालू घडामोडींचा सराव करण्यासाठी जे टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स मराठी, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्या चॅनलला लगेचच जॉईन करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना स्वतःवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. लक्षात घ्या, तुम्हाला यश नक्कीच भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.